लसीकरणाच्या तुटवड्यामुळे ठाण्यात गेले 2 दिवस लसीकरण बंद होतं. त्यानंतर आज ठाण्यात लसीकरण सुरू झालं. त्यामुळे ठाण्यातील कोपरी आरोग्य केंद्रावर नागरिकांनी तोबा गर्दी केली. पहाटे 4 वाजल्यापासूनच ज्येष्ठ नागरिक देखील लस मिळवण्यासाठी रांगेत उभे आहेत. लसीकरण केंद्राबाहेर कोणतीही सोय नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतायत. लसीचे किती डोस आहेत, लसीकरणाबद्दल कोणतीही माहिती डॉक्टर देत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करत होते. त्यामुळे कोपरी लसीकरण केंद्राबाहेर चांगलाच गोंधळ उडाला. लसीकरणाच्या आणीबाणीत ठाणेकरांना किती त्रास सहन करावा लागेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.